कशा आहात सर्वजण? तर आज मी स्ट्रॉबेरीची स्मूदी कशी बनवायची ती सांगणार आहे. तर त्याच्यासाठी मी स्ट्रॉबेरी आणि पपया घेतलेली आहे. स्मूदी बनवायच्या अगोदर मी त्याचे फायदे सांगते, म्हणजे त्याच्यात काय काय प्रोटीन्स वगैरे असतात ते मी तुम्हाला सांगते, आणि नंतर स्ट्रॉबेरीची आणि पपयाची स्मूदी कशी बनवायची हे पण मी तुम्हाला सांगणार आहे आजच्या ब्लॉगमध्ये. पहिल्यांदा मी सांगते पपयाविषयी. पपयामध्ये व्हिटॅमिन सी आणि ई भरपूर प्रमाणात असल्यामुळे कोलेस्ट्रॉल पण कमी करायला मदत होते, आणि तसेच वजन कमी करण्यासाठी खूप फायदेमंद अशी पपई असते. आणि कुणाचे पिरियड्स वगैरे रेग्युलर नसतील तर त्यांनी, म्हणजे मंथच्या एंडिंगला जेव्हा आपले डेट असते पिरियड्सची, तेव्हा त्याच्या अगोदर 2-3 दिवस पपयाचे सेवन केलं, म्हणजे खाल्ली पपई, तर त्याच्यात पण खूप सुधारणा होते. आणि कंटिन्यू जर पपयाची, म्हणजे आपल्या डाएटमध्ये वगैरे पण आपण यूज केला, म्हणजे रोज आपण पपई जर खाल्ली तर त्याच्यामुळे पिरियड्स वगैरे पण रेग्युलर यायला मदत होते, आणि वजन कमी होण्यासाठी पण खूप मदत होते. पपईमुळे रोगप्रतिकारक क्षमतेत पण खूप सुधारणा होते, म्हणजे आज पण आजारी पडण्याचे प्रमाण पण खूप कमी होते. तसेच पपई आपल्या डोळ्यांसाठी पण खूप गुणकारी आहे. आणि एक मिनिट, तसेच पचनक्रियेसाठी पण पपई खूप गुणकारी आहे. तर हे झाले पपईचे फायदे. आणि पपई सकाळी सकाळी जर पपईचं सेवन केलं तर खरंच वजन कमी होण्यासाठी खूप मदत होते. आणि पपईत भरपूर प्रमाणात पाणी असल्यामुळे आपल्या भुकेवरती पण खूप कंट्रोल होते पपईमुळे. त्यामुळे मी सांगते की रोजच्या आहारामध्ये पपई खाल्ले तर खूपच फायदेमंद आहे. आता मी स्ट्रॉबेरी विषयी माहिती देते, स्ट्रॉबेरीचे किती फायदे आहेत, खाल्ल्यामुळे किती फायदे होऊ शकतात. स्ट्रॉबेरीमध्ये पण व्हिटॅमिन सी असते, आणि स्ट्रॉबेरीमुळे पण खरंच रोगप्रतिकारक क्षमतेत सुधारणा होते. आणि आपल्या साईडला, म्हणजे असे कंटिन्यूनी आपल्याला स्ट्रॉबेरी अवेलेबल नसते, पण मी आता गेल्यामुळे घेऊन आले. आणि जेव्हा पण मंडईमध्ये वगैरे आम्ही गेलो आणि स्ट्रॉबेरी जर भेटली तर मी आवश्यक स्ट्रॉबेरी घेऊनच येते. आणि पपई तर माझ्याकडे अवेलेबल असते सहसा, का तर पपई म्हणजे इझिली आपल्याला इथे अवेलेबल होते. फ्रूट मार्केटमध्ये पण पपई आपल्याला भेटून जाते, पण स्ट्रॉबेरी अवेलेबल सहसा होत नाही. आणि स्ट्रॉबेरीमुळे पण आपल्याला वजन कमी होण्यासाठी खूप मदत होते, आणि स्किनसाठी पण खूप छान आहे. म्हणजे रिंकल्स वगैरे असतील तर आपण रोजच्या, म्हणजे काही ड्रिंकमध्ये, म्हणजे स्ट्रॉबेरीचे जर आपण ज्यूस वगैरे करून पिलो किंवा स्मूदी वगैरे घेतली तर खरंच खूप असं, म्हणजे इफेक्ट आहे त्याचा. आणि रक्त पण शुद्ध होण्यासाठी खूप स्ट्रॉबेरी गुणकारी आहे. तर अशा प्रकारे स्ट्रॉबेरी आणि पपयाची मी तुम्हाला माहिती दिली. तर आता त्याची स्मूदी कशी बनवायची ते पण मी तुमच्याबरोबर शेअर करते. चला तर मग आपण आता स्ट्रॉबेरी आणि पपयाची स्मूदी बनवूयात. तर अशा प्रकारे मी एवढी अशी पपई घेतलेली आहे, आणि कमीत कमी 10-12 मी स्ट्रॉबेरी घेतलेली आहे धुवून. आता मी हे स्वच्छ करून, म्हणजे हे पाठीमागचं काढून घेते, स्ट्रॉबेरी कट करून घेते, आणि नंतर न दाखवते. पण स्मूदी याची आपण करतो तर ही स्मूदी प्रेग्नंट लेडीजसाठी पण चांगली आहे, पण त्याच्यात पपयाचा यूज करू नका, का तर पपया प्रेग्नन्सीमध्ये खात नाहीत, का तर पपया उष्ण असते ना, त्यामुळं बनाना आणि पपया आपण प्रेग्नन्सीमध्ये खाऊ शकत नाही. तर समर सीझनमध्ये थोडासा त्याचा खाण्यामध्ये थोडा कमी वापर करावा, का तर ती उष्ण असते ना, त्यामुळे आपल्याला म्हणजे थोडासा काही इफेक्ट वगैरे, साईड इफेक्ट वगैरे होऊ शकतो. पण पाण्याचं प्रमाण पण जास्त असल्यामुळे असं काही नाही, का तर मी यूज करतेच पपयाचा मी केव्हा. पण एखाद्याला जर जास्तच उष्णता असेल तर त्यांनी थोडस अवॉइड करा. आणि प्रेग्नंट लेडीजसाठी पण मी स्मूदीची रेसिपी घेऊन येणार आहे, तर त्याच्यासाठी माझे ब्लॉग नेहमी बघत राहावा. म्हणजे प्रेग्नंट लेडीजसाठी मी जेव्हा स्मूदीची रेसिपी घेऊन येईल तेव्हा ती तुम्हाला त्याचा फायदा होईल. आणि स्ट्रॉबेरीमध्ये आपण ऍपल सुद्धा ऍड करू शकतोय, चिक्कू पण ऍड करू शकतोय, वॉटरमेलन पण ऍड करू शकतोय स्मूदीसाठी. तर मी आता माझ्याकडे स्ट्रॉबेरी आणि पपया अवेलेबल होती, त्याच्यामुळे मी फक्त हेच घेतलेलं आहे. आणि आज माझ्याकडे कोकोनट नाहीये, का तर मी 2 दिवस, म्हणजे परवा दिवशीच आम्ही बाहेर गेलेलो होतो फिरायला, तुम्हाला माहितच आहे. तर आल्यामुळे काय अजून ते कोकोनटवाले जे अंकल, म्हणजे ते आहेत ते भैया, काही आलेले नाहीयेत अजून. त्या ज्या दिवशी ते आले होते त्या दिवशी, त्याच्या आदल्या दिवशी दुसरं, हा
आम्ही जायच्या आदल्या दिवशी ते आलेले होते, तर मी बाहेर जाणार होते त्याच्यामुळे मी काही कोकोनट घेतलेले नव्हते त्या टायमिंगला. आता ते जेव्हा येतील त्यावेळेस मी घेईन. आणि स्मूदी मध्ये म्हणजे जेव्हा आपण कोकोनट वॉटर घेतो त्याच्या आतला जो पांढरा गर असतो तो टाकून जरी घेतलं तरी चालते, आणि त्याच्यामुळे खरंच खूप छान टेस्ट येते. ज्याला स्मूदी अशी आवडत नसेल का, तर आपण डाएट साठी स्मूदी घेतोय ना, तर मी ह्याच्यात मिल्क वगैरे ऍड करत नाहीये, त्याच्यामुळे तो कोकोनट आपण टाकला तर त्याची टेस्ट छान येते. का तर मी शुगर पण ऍड करत नाहीये ना स्मूदी मध्ये, त्याच्यामुळे मी सांगते जर कोकोनट म्हणजे कोकोनटचा आतला गर म्हणजे आपण कोकोनट वॉटर घेतो म्हणजे कोवळा नारळ, तर त्याच्या आतला गर जर तुम्हाला काढणे शक्य असेल तर तो काढायचा आणि स्मूदी मध्ये तो युज करायचा, त्याच्यामुळे पण खूप छान टेस्ट येते. तर आता मी हे मिक्सरवरती फिरवून घेते आणि मग तुम्हाला दाखवते. अशा प्रकारे मी हे स्मूदी माझी रेडी झालेली आहे, पाहू शकताय. अशा प्रकारे जास्त पातळ पण नाही आणि घट्ट पण नाही. तर मी याच्यात ब्लॅक सॉल्ट टाकून घेते, हे पहा. आणि लेमन ज्यूस एक चमचा. आणि तुम्हाला जर नुसतं असंच आवडत नसेल तर तुम्ही याच्यामध्ये दूध पण ऍड करू शकता आणि शुगर पण ऍड करू शकता, पण मी नाही घेत शुगर आणि मिल्क पण नाही घेत. तर अशा प्रकारे याची स्मूदीची रेसिपी होती. तर आवडली असेल तर चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि अशाच नवीन नवीन व्हिडिओसाठी सबस्क्राईब तर नक्कीच करा, म्हणजे माझे व्हिडिओ तुम्हाला पाहायला भेटतील. तर कसा वाटला, कशी वाटली याची रेसिपी नक्की ट्राय करा. तर खरंच स्मूदीचे खरंच खूप फायदे आहेत आणि याच्यामुळे खूप एनर्जी मिळते स्मूदीमुळे. तर माझ्या रोजच्या डेली रुटीनमध्ये स्मूदी हे नक्कीच असते. मला एक टाइमला मी जेवण नाही केले तरी चालेल, पण मी स्मूदी घेते का तर याच्यामुळे खूप फ्रेश वाटतं. आणि केसांसाठी पण स्ट्रॉबेरी आणि पपयाची स्मूदी खरंच खूप छान असते, केसांना खूप शाईन येते याच्यामुळे. आणि ग्रोथसाठी पण खूप गुणकारी म्हणजे फायदेमंद आहे स्ट्रॉबेरी आणि पपयाची स्मूदी. तर चला तर आजचा व्हिडिओ मी आता इथेच थांबवते. आज फक्त स्मूदीची रेसिपीच मी तुमच्याबरोबर शेअर करणार होते. तर अशाच नवीन नवीन व्हिडिओज मी तुमच्यासाठी घेऊन येणार आहे, त्यासाठी नक्की चॅनलला सबस्क्राईब करा. बाय.